मराठी चित्रपट विश्वात सध्या उत्तमोत्तम चित्रपट येत आहेत. वेगळ्या आशयाचे वास्तववादी, ऐतिहासिक, क्राईम असे अनेक चित्रपट पाहायला प्रेक्षकांना आवडू लागले आहे. या सगळ्या चित्रपटांपेक्षा वेगळा आशय असलेला आणि गावच्या मातीतला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे अनुप जगदाळे दिग्दर्शित भिरकीट. खर तर भिरकीट या नावावरूनच चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर आला. नुकतंच या चित्रपटाचा सांगीतिक सोहळा पार पडला तेव्हा या चित्रपटातील लाईन ते मला हे पहिलं धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. हे गाणं आनंदी जोशी, नकार अजीज यांनी गायलं आहे. चित्रपटातील सर्व गाणी मंगेश कांगणे यांनी लिहिली असून गॉगल हे गाणं उर्मिला धनगर व मंगेश कांगणे यांनी गायलंय. तर आसवांची हे भावनिक गाणं शैल मांडा यांनी गायलं आहे. ही दोन्ही गाणी देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रत्येकाला आपल्या घरातला वाटेल असा हा चित्रपट आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, सागर कारंडे, कुशल भद्रिके, तानाजी गालगुंडे, कैलाश वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. खरं तर या कलाकारांवरूनच अंदाज येतोय की हा चित्रपट प्रेक्षकगृहामध्ये काय धमाल उडवणार आहे. भिरकीट मध्ये कॉमेडी, रोमॅन्स, ड्रामा, घरगुती नातेसंबंध असे सगळेच फ्लेवर्स आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. एकूणच काय तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक तो तुफान उचलून धरणार यात शंका नाही. क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अनुप जगदाळे तर पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायाचित्रण मीर आणि संकलन फैजल महाडिक यांचं आहे. शैल प्रितेश या हिंदी जोडीचं धमाल संगीत लाभलेल्या या चित्रपटाच्या वितरणाची धुरा UFO ने सांभाळली आहे. हा चित्रपट 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.